नमस्कार, मी आहे मेघा. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी पाठीमागे पोस्ट केली होती, त्यात मी असं सांगितलं होतं की मी प्रेग्नंट आहे आणि ॲज अ न्यू मॉमी मला फिजिकल चेंजेस, हार्मोनल चेंजेस ॲक्सेप्ट करायला खूप वेळ लागला आणि मी पण स्वतःला काही फोर्स नाही केला की मला ही कामं सगळी जमलीच पाहिजेत किंवा मी ती केलीच पाहिजेत. माझ्या शरीराला जेवढी होतील माझ्या कॅपॅसिटीनुसार मी तेवढी कामं केली आहेत, त्यामुळं मी यूट्यूबला व्हिडिओ नाही आहे टाकलेले जास्त. पण तरी पण काही लोक मला पर्सनली मेसेज करून वगैरे विचारत होते की काय झालं, तू यूट्यूबला ब्लॉग बनवत नाही आहेस का, किंवा तू चॅनल बंद केलं आहेस का वगैरे वगैरे असं काही. त्यासाठीच मी कम्युनिटीवरती पोस्ट टाकली होती की मी प्रेग्नंट आहे आणि मी थोडासा ब्रेक घेतला आहे. मी तुम्हाला सुरुवातीला व्हिडिओमध्ये थोडी डल वाटत असेल, दमलेली वाटत असेल, पण मी सध्या थर्ड ट्रायमेस्टरमध्ये आहे आणि सर्दी खोकल्याने परेशान आहे, पण तरी पण जास्तीत जास्त ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करत आहे. आय होप तुम्ही समजून घ्याल. मी हा व्लॉग सकाळी उठल्यापासून रेकॉर्ड नाही केलेला, डायरेक्ट लंच प्रिपरेशनपासून केलेला आहे. मी दुसऱ्या कोणत्या तरी व्हिडिओमध्ये व्हॉट आय ईट इन अ डे इन प्रेग्नन्सी शेअर करेन. तर मी जेवणासाठी बनवत आहे कच्च्या टोमॅटोची एकदम सोप्या पद्धतीने चटणी आणि त्यामध्ये जेवणामध्ये असणार आहे चपाती आणि सॅलेड. यासाठी मी काही देशी टोमॅटो धुवून घेतलेले आहेत. गरम कढईमध्ये तेल टाकल्यानंतर ते तापल्यावर त्यात जिरे टाकलेत. यानंतर हिरवी मिरची 10 ते 20 सेकंद परतून घेतली आहे. नंतर लसूण आणि कांदा मीठ घालून भाजून घेतलेला आहे. कांदा भाजल्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे आणि त्यामध्ये हळद आणि तिखट थोडंसं टाकून घेतलंय. टोमॅटो पूर्ण शिजवून न घेता तो आपल्याला अर्धवट भाजून घ्यायचा आहे. हे सगळं थोडंसं थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे आणि आता ही चटणी तयार झालेली आहे. तर ही चटणी आपण चपातीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकतो. त्या दिवशी इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलियाची मॅच चालू होती आणि इंडियाची बॅटिंग होती, तेवढं बघून आम्ही घराबाहेर पडलो. मला मॅटर्निटी शूटसाठी साडी आणि त्याला मॅचिंग इमिटेशन ज्वेलरी घ्यायची होती, पण साडीच्या दुकानाच्याच बाहेर स्क्रीनवर मॅच लावली होती. मग साडी घेऊन झाल्यानंतर आम्ही इकडे तिकडे न जाता मॅच संपेपर्यंत इथेच थांबलो आणि यामध्ये दुकान बंद होण्याचा टाईम उलटून गेलेला पण आम्हाला नाही कळलं.
और दूसरे काले सर उसके बाद सुपर ओवर और सुपर ओवर भी। तुळशी बागेत फेमस आणि टेस्टी असलेलं सुप्रीम सँडविच खायची माझी इच्छा आम्ही पूर्ण केली आणि घरी आलो। हा व्लॉग मी इथेच थांबवते, आपण पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।